मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सायन पूल आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे. मी सध्या सायन पुलाच्या बाजूला आहे आणि आपण दृश्य पाहू शकता. या ठिकाणी आता बॅनरसुद्धा लावण्यात आलेलं आहे की सायन रेल्वे ओव्हरब्रिज हा अवजड वाहनांना सध्या बंद करण्यात आला आहे. पण 1 ऑगस्टपासून 112 वर्ष जुना असलेला आणि मुंबई तसेच पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा ऐतिहासिक पूल आता तोडला जाणार आहे. रेल्वेकडून याचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे वांद्रा कुर्ला संकुल, कुर्ला LBS मार्ग, धारावी आणि सायन यांना जोडणारा हा उड्डाण पूल आता 1 ऑगस्टपासून बंद केला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट होईल असं बोललं जात आहे. 1 ऑगस्ट 2024 ते 31 जुलै 2026 2 वर्ष सायन पूर्व पश्चिम परिसराला जोडणारा सायन ओव्हरब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. याला 3 वर्षाचा कालावधीसुद्धा लागू शकतो. पहिले 1.5 वर्ष आपण जी समोर पाहतोय धारावीच्या दिशेनं जाणारी जी वाहतूक आहे त्या बाजूचा पूल तोडला जाईल, तो नवीन बनवला जाईल आणि मग तो सुरू झाल्यानंतर चेंबूरच्या मार्गाने येणारा जो दुसरा पूल आहे त्याच्या बांधकामाचं काम हाती घेतलं जाईल अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक इतर मार्गानं वळवण्यात येणार आहे. या कामामुळे BKC पूल आणि धारावी 90 फीट रोडवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे वाहनधारकांनी आतापासूनच याची तसदी घ्यावी, काळजी घ्यावी आणि इतर मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन जे ते रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅफिक विभागाकडून करण्यात येतं. यातून मुंबईकरांची आता सुटका कशी होणार हे सुद्धा पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.